Hello, dear friends and dear students, welcome on my channel. In the previous video lecture, we have seen the icebreakers of the poem The Sower and the introduction of the author of the poem The Sower. Now, who is the writer of the poem? We have seen that Victor Hugo has written the poem in French language, and Torulata Dutt, who is a Bengali poet, she has translated that poem into English from French language. Okay, so The Sower is actually a story of a farmer who waits for the better harvesting time. ओके सो एखादा शेतकरी जो आपल्या चांगलं पीक येण्याची वाट बघतो आहे सो त्या शेतकऱ्याची ही एक कहाणी आहे आपण असं म्हणूया त्याची व्यथा आहे आपण असंही म्हणू शकतो ओके सो द सोवर मीन्स जो बी पेरतो तो किंवा जो धान्य पेरतो तो म्हणजे शेतकरी सो हा जो ऑथर आहे विक्टर ह्युगो सो तो ऑथर काय करतो आहे की एका शेतकऱ्याला ऑब्झर्व करतो आहे की जो शेतात आपल्या उभा आहे स्वतःच्या शेतात उभा आहे आणि त्या शेतकऱ्याला तो ऑब्झर्व करतो आहे आणि त्याची जी कंडिशन आहे त्या शेतकऱ्याची ती कंडिशन त्यांनी या पोएममधून आपल्याला सांगितलेली आहे ऑथरनी ओके सो ऑथर काय म्हणतो बघा सिटिंग इन अ पोर्च वे कूल सनलाईट आय सी डाईंग फास्ट ओके सो ऑथर काय करतो आहे तर सिटिंग इन अ पोर्च वे कूल तो त्याच्या वरांड्यामध्ये बसलेला आहे त्याच्या घराच्या वरांड्यामध्ये तो बसलेला आहे आणि कसा बसलेला आहे कूल म्हणजे जिथे थंडगार वाटतं आहे अशा ठिकाणी तो बसलेला आहे पोर्च वे मीन्स वरांडा आपल्या घराचा सनलाईट आय सी डाईंग फास्ट आणि आता ती वेळ कोणती आहे तर सनलाईट आय सी डाईंग फास्ट सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश आणि तो सूर्यप्रकाश काय होतो आहे डाईंग फास्ट म्हणजे संपतो आहे म्हणजेच काय तर सूर्य हा मावळायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आता सूर्यास्ताला सुरुवात झालेली आहे संध्याकाळची वेळ आता जवळ आलेली आहे म्हणून आता सूर्य मावळतो आहे आणि अंधार येतो आहे सो आय सी सनलाईट डाईंग फास्ट आणि त्याला असं दिसतं आहे की आता सूर्य मावळतो आहे ट्विलाईट हेझन्स ऑन टू रूल रूल म्हणजे राज्य करणे सो आता कोण राज्य करणार आहे तर ट्विलाईट सो ट्विलाईट म्हणजे संध्याकाळ कारण ट्विलाईटमध्ये काय असतात स्टार्स असतात आणि स्टार चमकत असतात ओके सो हेझन्स हेझन्स मीन्स घाई करणे सो ती जी संध्याकाळ आहे ती काय करते आहे घाई करते आहे कशासाठी तर रूल करण्यासाठी राज्य करण्यासाठी ती आता घाई करते आहे म्हणजे सूर्यास्तानंतर चंद्राचा उदय होणार आहे आणि संध्याकाळ होणार आहे किंवा रात्र होणार आहे त्यामुळे त्या संध्याकाळची आता घाई सुरू आहे वर्किंग आवर्स हॅव वेल नाय पास्ट ओके सो वेल नाय मीन्स ऑलमोस्ट ओके वेल नाय ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ ऑलमोस्ट मीन्स जवळजवळ सो वर्किंग आवर्स जे आहेत ते काय झालेले आहेत जवळजवळ संपलेले आहेत म्हणजे शेतकरी हा संध्याकाळी काय करतो आपल्या घराकडे जात असतो त्याचा त्याचा कामाचा वेळ संपल्यानंतर सो आता त्याचा कामाचा वेळ संपला आहे आणि तो घराकडे जाणार प्रत्येक शेतकरी शॅडोज रन अक्रॉस द लँड्स शॅडोज रन अक्रॉस द लँड्स म्हणजे काय त्याचा अर्थ तर ती जी जमीन आहे शेतीची सो त्या जमिनीवर काय होत आहे शॅडोज पडत आहेत जसं आपण उभं राहिल्यानंतर आपल्या मागे लाईट असला तर आपली पुढे सावली पडते त्या लाईटमुळे ओके सो आता काय होत आहे की शॅडोज रन अक्रॉस द लँड आणि आता सावल्या पडायला सुरुवात झालेली आहे लाईटमुळे बट अ सॉवर लिंगर्स स्टील पण तो जो सॉवर आहे शेतकरी आहे तो काय करतो आहे लिंगर्स म्हणजे अजूनही तिथे थांबलेला तो आहे कोण शेतकरी अजून पण तिथे थांबलेला दिसतो आहे आपल्याला लिंगर्स म्हणजे तिथे फेरफटका मारत राहणे बट अ सॉवळ लिंगर्स स्टील ओल्ड इन रॅग्स तो कसा आहे म्हातारा आहे
तो सॉवर म्हातारा आहे. इन रॅग्स म्हणजे त्याचे कपडे जे आहेत ते कसे आहेत, फाटके आहेत. ही पेशंट स्टँड्स आणि तो पेशंटली तिथे उभा आहे. पेशंटली म्हणजे तो त्याचा संयम सांभाळून तिथे उभा आहे. तर तो कशाची वाट बघतो आहे किंवा कशाकडे तो बघतो आहे, तर त्याच्या शेतीकडे तो बघत उभा राहिलेला आहे की आपल्याला यावर्षी काय पीक येणार का नाही येणार याचा विचार करत तो तिथे उभा राहिलेला आहे. लुकिंग ऑन आय फील अ थ्रिल, म्हणजे लुकिंग ऑन हा जो लेखक आहे तो काय म्हणतो आहे, मी जेव्हा त्याच्याकडे बघतो त्या शेतकऱ्याकडे, लुकिंग ऑन आय फील अ थ्रिल, म्हणजे मला काहीतरी थ्रिलिंग बघितल्यासारखं वाटतं आहे, काहीतरी भयंकर किंवा काहीतरी चॅलेंजिंग बघितल्यासारखं वाटतं आहे. कारण ज्या वेळेस सगळे शेतकरी घरी जायची वेळ झाली आहे, त्यावेळेस हा शेतकरी अजूनही अंधार पडत असताना स्वतःच्या शेतामध्ये उभा आहे. तर हा का उभा असावा असा प्रश्न त्या ऑथरच्या मनात, रायटरच्या मनात पडलेला आहे. ब्लॅक अँड हाय हिज सिल्हाउट डॉमिनेट्स द फरोज डीप. ओके, आता यांनी म्हटलं आहे बघा, ब्लॅक अँड हाय हिज सिल्हाउट. सो आता आपण जेव्हा अंधारामध्ये उभं राहतो आणि मागून आपली आपल्यावर लाईट पडत असतो आणि त्या लाईटमध्ये आपली सावली जी आहे ती कशी दिसत असते, सिल्हाउट. सिल्हाउट मीन्स खूप मोठी सावली आपली दिसत असते. जर आपण लाईटच्या थोडं पुढे उभं राहिलो तर आपल्या समोर आपली सावली पडते आणि जी कशी असते, ब्लॅक अँड हाय, काळी असते. सगळ्यांचीच सावली काळी असते आणि ती कशी उंच आपल्याला दिसते, आपल्यापेक्षा त्या सावलीची उंची ही जास्त असते. ओके, ही सिल्हाउट डॉमिनेट्स द फरोज डीप. फरोज म्हणजे त्या शेतीची जी जमीन आहे, त्या रांगा ज्या आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी बिया पेरलेल्या आहेत त्याला म्हणतात फरोज. सो त्या फरोजवर त्याची सावली पडते आहे, म्हणजे अख्खं शेत हे त्याच्या सावलीनी काय झालेलं आहे, डॉमिनेट झालं आहे, म्हणजे कव्हर झालेलं आहे. सो इतकी मोठी त्याची सावली पडते आहे, कारण त्याच्या मागून लाईट पडत असल्यामुळे त्याची सावली समोर पडते आहे आणि ती काळी आणि उंच अशी सावली आहे. नाऊ टू सो द टास्क इज सेट. सो आता त्यांनी काय केलेलं आहे, नाऊ टू सो द टास्क इज सेट, म्हणजे आता सोईंग म्हणजे पेरणे. द टास्क इज सेट, आणि आता पेरणीचं जे टास्क आहे, काम आहे, ते संपलेलं आहे. इज सेट म्हणजे कम्प्लीट झालेलं आहे. सून शॅल कम अ टाईम टू रीप, आणि लवकरच कशाचा सीझन येणार आहे, तर रीप म्हणजे ते पीक काढण्याचा सीझन ज्याला आपण म्हणतो. सो तो सीझन आता लवकरच येणार आहे, कारण पेरणी ही झालेली आहे. त्याच्यामुळे आता कशाची वाट आहे, तर पीक बाहेर येण्याची वाट आहे. मार्चेस ही अलॉंग द प्लेन. मार्चेस ही अलॉंग द प्लेन. अलॉंग द प्लेन मीन्स त्या पूर्ण शेतामध्ये. प्लेन म्हणजे जमीन, सपाट जमीन. मार्चेस म्हणजे चालणे. सो तो काय करतो आहे संध्याकाळच्या वेळेला, पूर्ण त्याच्या शेतामध्ये वॉक करतो आहे, चालतो आहे. टू अँड फ्रो म्हणजे इकडून तिकडे. टू अँड फ्रो इज अ फ्रेज म्हणजे इकडून तिकडे. अँड स्कॅटर्स वाईड फ्रॉम हिज हँड्स द प्रेशियस ग्रेन. आणि इकडून तिकडे फिरत तो काय करतो आहे, तर स्कॅटर्स वाईड फ्रॉम हिज हँड्स द प्रेशियस ग्रेन. आता प्रेशियस ग्रेन म्हणजे त्याचं जे धान्याच्या बिया आहेत, त्या बिया तो सगळीकडे स्कॅटर करतो आहे, म्हणजे फेकतो आहे, की जेणेकरून कुठेतरी पीक उगवेल या उद्देशाने तो त्याच्या हातातले जे धान्याच्या बिया आहेत त्या स्कॅटर करतो आहे, सगळीकडे फेकतो आहे. म्यूज आय ॲज आय सी हिम स्ट्राईड. आणि हा जो लेखक आहे तो काय म्हणतो, म्यूज आय. म्यूज म्हणजे तो काय झाला, आश्चर्यचकित झाला. म्यूज आय ॲज आय सी हिम स्ट्राईड, म्हणजे मी त्याला चालताना बघून. स्ट्राईड म्हणजे वॉक, चालणे. सो संध्याकाळच्या वेळेला त्याला शेतामध्ये काम करताना बघून, त्याला चालताना बघून मी काय झालो, तर आश्चर्यचकित झालो असं लेखक म्हणतो आहे. डार्कनेस डीपन्स, आणि आता कशाची वेळ झाली आहे,
अंधाराची वेळ झाली आहे आणि डार्कनेस जो आहे, अंधार जो आहे, तो आता डीपन्स म्हणजे खूप गडद होत चाललेला आहे. डार्कनेस डीपन्स फेड्स द लाईट, आणि लाईट पण आता कसे झाले आहे, फेड्स म्हणजे गेलेले आहे आता लाईट, आता अंधार वर आलेला आहे. नाऊ हिज जेस्चर्स टू माइन आईज आर ऑगस्ट, आता त्याचे जे जेस्चर्स आहे किंवा त्याची जी हालचाल आहे ती हालचाल आता लेखकाला दिसत नाही आहे. माइन आईज म्हणजे लेखकाच्या डोळ्यांनी आता त्याची जी हालचाल आहे ती दिसत नाही आहे, कारण अंधार होत चाललेला आहे. ओके, सो ऑगस्ट म्हणजे काय, इथे ऑगस्टचा अर्थ आपण बघूया, नोबल, डिग्निफाईड किंवा इम्प्रेसिव्ह. ओके, असं त्यांनी म्हटलेलं आहे. सो त्याच्या डोळ्याला आता त्याच्या ज्या हालचाली आहे त्या दिसत नाही आहेत. अँड स्ट्रेंज, सो त्या हालचाली कशा दिसत आहेत, खूप स्ट्रेंज वाटत आहेत त्याला पाहताना, त्या शेतकऱ्याकडे बघताना. हिज हाईट सीम्स टू टच द स्टारी स्काईज, आणि आता अंधार एवढा पडलेला आहे की अंधार पडल्यामुळे त्या लाईटमुळे रस्त्याचा जो लाईट असेल किंवा शेतीमधला जो लाईट असेल त्या लाईटमुळे त्याची सावली आता जणू काही स्टारी स्काईजला टच करते आहे, वर आकाशामध्ये टच करते आहे, एवढी मोठी त्याची सावली झालेली आहे, म्हणजे अंधार इतका पडलेला आहे असं त्याला म्हणायचं आहे. ओके, तर त्याची हाईट सीम्स टू टच द स्टारी स्काईज, सो इथे एक अतिशयोक्ती वापरल्या गेलेली आहे, म्हणजे असं होऊ शकत नाही की आपली सावली जी आहे ती स्टारपर्यंत पोहोचेल किंवा स्कायपर्यंत पोहोचेल, पण यांनी लेखकांनी वापरलेलं आहे की त्याची जी उंची आहे ती जणू काही आकाशाला टच करते आहे, एवढा अंधार तिथे पडलेला आहे. आणि तो अंधार पडल्यावरही सावली कशी पडते, कारण त्याच्या मागे जो लाईट आहे रस्त्यावरचा किंवा शेतातला, सो त्या लाईटमुळे त्याची सावली जणू काही आकाशाला जाऊन भिडत आहे असं वर्णन लेखकांनी इथे केलेलं आहे. म्हणजे इतका अंधार पडलेला आहे की जणू काही त्याची सावली आकाशाला स्पर्श करते आहे. सो असं त्यांनी सोवरचं एकंदरीत वर्णन आपल्याशी केलेलं आहे. आणि हे करत असताना लेखकांनी त्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. त्याशिवाय त्या लेखकाचं शेतकऱ्याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे की तो कसा फाटक्या कपड्यांमध्ये स्वतःच्या शेतीचं निरीक्षण करतो आहे आणि तो म्हातारा आहे, यावरून आपल्याला त्या शेतकऱ्याचं सुद्धा वर्णन लक्षात येत आहे. आणि त्याची परिस्थिती एकंदरीत की तो चांगला सीझन येण्याची वाट बघतो आहे. चांगला सीझन म्हणजे कशाचा, तर शेतीचा चांगला सीझन म्हणजे चांगलं पीक येण्याची तो वाट बघतो आहे, याच्यावरून आपल्याला एकंदरीत कळतं आहे. ओके, सो आय होप यू हॅव अंडरस्टूड द पोएम थरोली. ओके, सो इफ यू हॅवंट अंडरस्टूड इट यू हॅव टू गो थ्रू द पोएम अगेन अँड अगेन, सो वॉच द व्हिडिओ अगेन अँड अगेन सो दॅट यू विल अंडरस्टँड इट कम्प्लीटली अँड थरोली. ओके, थँक्यू अँड हॅव अ नाईस डे. And thank you for watching my videos patiently. And it's a kind request to you all to like and subscribe my channel. Okay? Thank you and have a nice day ahead.